देशात व राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामुळे राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा खूपच कमी आहे. त्यामुळे राज्यात वाढती रक्ताची गरज पाहता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अकोल्यातील अकोटफैल भागातील रहिवासी प्रहार सेवक नीरज गायकवाड यांच्या पुढाकाराने काल 14 एप्रिल रोजी भीमचौकात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून 373 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. या रक्तदात्यांचा उत्साह वाढविण्यासाठी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक ओमप्रकाश कडू यांनी उपस्थिती दर्शवून भीमजयंती साजरी केली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा काही विधायक कार्य करून साजरी करावी या संकल्पनेनुसार महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाने दहशत माजविली आहे. त्यातच काही ठिकाणी ऑक्सिजन अभावी तर काही ठिकाणी रक्ताअभावी रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे आणि वातावरण पसरत चाललेले आहे. जिल्ह्यातील ब्लड बँकेत रक्तसाठा अपुरा असल्यामुळे प्रहार सेवक नीरज गायकवाड यांनी 14 एप्रिल महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अकोटफैल येथील भीमचौक येथे नामदार कडू यांच्या मार्गदर्शनाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून या शिबिरात तब्बल 373 रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. आज दिनांक 14 एप्रिल महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त श्रीमान माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार आज अकोटफैल इथे भीमजयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न झालेले आहे आणि त्यासाठी सहकार्य केलेल्या माझ्या सर्व बांधवांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून खूप आभार मानतो. जय भीम जय प्रहार. या संबंधित रक्तदान शिबिराला जनतेने भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याकरिता मी जनतेचे खूप खूप आभार मानतो.